आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. भाजपवाल्यांच्या कडून खुनाची धमकी, दिलीप पाटील यांची माहिती, अक्षय पाटील यांना सुरक्षा पुरवा. शिरोळचे आंदोलन अंकुशचे कार्यकर्ते अक्षय पाटील यांना भाजपवाल्यांनी खून करण्याची धमकी दिली आहे असा घणाघात बहुजन समाजाचे नेते दिलीप पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली. गोकुळचे माजी चेअरमन दिलीप पाटील यांनी आज पत्रकार बैठकीत भारतीय जनता पार्टीवर मोठा आरोप केला आहे. शिरोळच्या नगरपालिका निवडणुकीत आंदोलन अंकुशचे कार्यकर्ते अक्षय पाटील यांनी भाजपवर आरोप करू नयेत यासाठी त्यांना धमकी देण्यात आली आहे. अक्षय पाटील यांचा खून करण्याची धमकी भाजपवाल्यांनी दिली अशी माहिती दिलीप पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली. काय म्हणाले ते पाहूया. काही थोड्या दिवसात शिरोळ नगरपालिकेची निवडणूक होणार आहे आणि त्या संदर्भात काही अंकुशचे कार्यकर्ते असतील, अन्य कार्यकर्ते असतील, भाजपच्या विरोधात किंवा तिथं चुकीचा कारभार केलेल्या लोकांच्या विरोधात काहीतरी या मीडियावरनं मेसेज पाठवणे, पोस्ट पाठवणे अशा पद्धतीची कामं त्यांची चालू आहेत, जेणेकरून लोकांच्यापर्यंत काय इथं भरगडी झालेली आहे त्या सगळ्या होण्यासाठी त्यांचं काम चालू आहे. प्रसंगी त्यांनी बऱ्याच ठिकाणी वेळेला कामं बंद पडलेली आहेत, परंतु या रागातून कालच जयसिंगपूरमध्ये आंदोलन अंकुशच्या कार्यकर्ता अक्षय पाटील याला मला असं समजलं की एक चार तिथल्या जयसिंगपूरच्या तरुणांनी जी अनोळखी होती त्या तरुणांनी त्याची मोटरसायकल अडवली आणि त्याला सांगितलं की 2 महिने भाजपच्या विरुद्ध काही बोलायचं नाही, अरे जर बोलाल तर तुमचाही पानसरी केला जाईल. म्हणजे काय चाललंय या देशात, काय नाटकं दाखवून लोकांना प्रवेश करायचा प्रयत्न करण्यात आणि त्याचं संरक्षण कोण करतंय? मराठा लोक लाज वाटली पाहिजे आपल्याला, कुणाला आपण पाठिंबा देतोय, कोणाच्या ह्यात प्रवेश करतोय याची प्रत्येकानं आपल्या मनोमन तपासून घ्यावं आणि मग पुढच्या कारवाया. भाजप हे 20 आहे 20, हे 20 जर वेळ 2014 वेळेला यांनी अनेक आश्वासन दिली का हा पैसा आणतो, नोटबंदी करतो, अमुक करतो, तमुक करतो, सगळ्या नोटबंदी केल्यामुळं अतिरेंच्याकडला पैसा सरपेल, आमची जवान मरणार नाहीत, पण सगळा ह्या देशामध्ये हायदोस घातलेला आहे या भाजपवाल्यांनी. आता आंदोलन नागपूरचा कार्यकर्ता तिथे त्याला अशी धमकी देत होते, कुठनं आली मस्ती एवढी? आणि जर तुम्ही आमच्यासारख्या आमच्या मराठा बांधवांना शिरोळमधल्या माणसाला तुम्ही जर अशी धमकी देत असाल तर याद राखा, ज्या गावच्या बोली त्याच गावच्या बाबळी, जागेवर येऊन मारल्याशिवाय सोडणार नाही आम्ही. आम्ही काही काकणं घातलेलं नाही. त्या आंदोलनातूनच्या धनाजी तृणमूल घ्या, त्यांना मेसेज देता, यापुढे ते मेसेज हुडकून मेसेजवर न येऊन जागेवर तुम्हाला तुमची जागा दाखवली जाईल ही मी जाहीर सांगतो. जर शांतपणानं वागा, शांतपणानं शांततेनं तुम्ही जर वागला नाही तर आम्ही मराठी आहे, जातीवंत मराठी आहे, इतिहास शिवाजी महाराजांचा आमच्या हातामध्ये हृदय जमलेला आहे, गद्दार कोण असतील त्याला सुद्धा जनता माफ करणार नाही. आज जनतेनं सुद्धा हे पुढारी सगळे नेते मंडळी पैशासाठी पैशासाठी सत्तेसाठी ज्या शिवाजी महाराजांचा विश्वासघात केला, ज्या संभाजी महाराजांचा विश्वासघात केला, या देशाचा विश्वासघात करणार त्याच्या पाठीमागे हे नेते जात असतील, पण या नेत्याला धडा सामान्य बहुजन समाजातल्या जनतेनं यामुळे शिकवणं अत्यंत गरजेचं आहे. शिरोळ नगरपालिकेची निवडणूक ईव्हीएम मशीनवर नको अशी मागणीही दिलीप पाटील यांनी केली आहे. कर्नाटकातून भाजपाला धार्जिण असणाऱ्या मतदानाच्या इलेक्ट्रिक मशिनरी आणण्यात आल्या असून त्यावर मतदान नको, बॅलेट पेपरवरचं मतदान घ्या अशी मागणी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते दिलीप पाटील यांनी आज केली आहे. काय म्हणतात पाटील पहा तुम्ही. शिरोळ नगरपरिषदेची निवडणूक काही दिवसाच्या अंतराने येऊन ठेपलेली आहे, परंतु या निवडणुकीमध्ये मला अशी माहिती मिळाली की ती कर्नाटकमधली जी सदोष असणारी मशिनरी या ठिकाणी आणली गेलेली आहे, पण आमचा त्या मशिनरीलाच मुळात ठाम विरोध आहे. कोणत्याही परिस्थितीत शिरोळ नगरपालिकेची निवडणूक ही जुन्या ज्या पद्धतीच्या निवडणूक होत्या बॅलेट पेपरवर, त्या बॅलेट पेपरवर या शिरोळची निवडणूक व्हावी, कारण देशभरातल्या लोकांचा असंतोष या संदर्भातला सगळ्या मीडियासमोर आलेला आहे आणि ह्यामध्ये सदोष यंत्र नाही ईव्हीएम मशीनची,
यामध्ये काहीही कुठं करता येते याला, आणि ही डोकेबाज माणसं आहेत भाजपवाली. त्यामुळं ही निवडणूक बॅलन्स पेपरच व्हावी, कारण जपान जर्मन सारख्या अतिप्रगत भारताच्या पुढे 100 वर्ष असणाऱ्या देशांनी जर बॅलन्स पेपर निवडणूक घ्यायला सुरू केली असेल तर मग भारतातल्या या नेत्यांचा अटास कशासाठी चालला आहे? कारण लोकांना गुमराह करून सत्ता काबीज करणे एवढाच धंदा यामध्ये चाललेला आहे असं आम्हाला वाटतंय. त्यामुळं कुठल्याही परिस्थितीत श्रीनगरमध्ये निवडणूक ही बॅलन्स पेपरवर करण्यात यावी असं आमची ठाम मागणी आहे. आणि कर्नाटकमधील बसणारे जर अजिबात विचार नको आहे मला, मुळात बॅलन्स पेपरच व्हावी ही आमची ठाम मागणी आहे. आणि त्याच्याशी आम्ही ठरणार आहे. आणि त्याप्रमाणे निवडणूक आयोगाला मी आजच सगळ्या कळवलेला आहे, फॅक्स तारा झालेले आहेत.